Dear student, in the last lecture, we have seen organ transplantation, avayav pratyaropan, tyachyanantar pude paha, tyachyamadhla ha stem cell and therapy, ha jo kai bhag jo ahe tar to bhag apla magchya yachyamadhye rahilay, kay kay dilay paha, ki sarvasadharanpane mul peshi ani upchar tya thikani dilele, ya thikani asnare je kai stem cell je ahe, tar tya stem cell कशासाठी वापरू शकतो आपण, कॅन रिप्लिकेट देम सेल्स, म्हणजे हे जे काही स्टेम सेल जे आहेत तर त्या स्टेम सेल स्वतःची असणारी जी काही प्रतिकृती जी आहे तर ती प्रतिकृती त्या ठिकाणी बनवू शकतात. त्याच्यानंतर पुढे कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू अदर टाईप्स ऑफ सेल, इतर असणारे जे काही पेशींचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते जे आपण नववीला त्या ठिकाणी पाहिलेले, तर अशा प्रकारचे असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींचं इतर प्रकार जे आहेत तर त्या इतर प्रकारांमध्ये त्या ठिकाणी ते रूपांतरित आपण त्या ठिकाणी करू शकतो. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, म्हणजे अवयवदान किंवा संपूर्ण अशा प्रकारचा असणारा जो काही देह जो आहे तर तो देह आपण त्या ठिकाणी दान त्या ठिकाणी करू शकतो. आता काय दिलेलं आहे की ह्युमन बॉडीज आर डिस्पोज्ड ऑफ आफ्टर डेथ ॲज पर द ट्रॅडिशनल कस्टम, की सर्वसाधारणपणे मानवाच्या मृत्यूनंतरच्या असणाऱ्या ज्या काही परंपरे ज्या आहेत तर त्या परंपरेनुसार प्रत्येक धर्मामध्ये असणारे जे काही डेथ बॉडी ज्याला आपण त्या ठिकाणी शव म्हणताना दिसतो तर हे जे काही शव जे आहेत तर त्या शवावर प्रत्येकाच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार जे आहेत तर ते अंत्यसंस्कार त्या ठिकाणी केले होऊन त्या मृत्यूदेह जे आहेत किंवा शव जे आहे तर त्या शवाची विल्हेवाट जी आहे तर ती विल्हेवाट त्या ठिकाणी लावली जाते. हाऊ एव्हर ड्यू टू प्रोग्रेस इन सायन्स इट हॅज बीन रिअलाइज्ड दॅट मेनी ऑर्गन्स रिमेन्स फंक्शनल फॉर सर्टन पिरियड इव्हन आफ्टर डेथ ऑकर्स अंडर स्पेसिफिक कंडिशन. असं जरी असलं तर विज्ञानाची असणारी काही प्रगती जी आहे तर त्या प्रगतीमुळं असं लक्षात आलं की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मृत शरीरामधील असणारे जे काही बरेचसे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव मृत्यूनंतर काही कालावधीपर्यंत चांगले त्या ठिकाणी असू शकतात. कन्सेप्ट लाईक ऑर्गन डोनेशन अँड बॉडी डोनेशन हॅव इमर्ज रिसेंटली आफ्टर रिअलायझेशन दॅट such organs can be used to save the life of other needyful person. आणि म्हणून सर्वसाधारणपणे अशा अवयवांच्या दुसऱ्या गरजवंत असणारा जो काही मनुष्य जो आहे तर त्या मनुष्याला त्या ठिकाणी उपयोग करता येतो असं लक्षात आल्यामुळं देहदान आणि अवयवदान म्हणजे ऑर्गन आणि बॉडी डोनेशन ही जी काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना त्या ठिकाणी पुढे आली पुढे. आणि याच्यामधून आपण गरजवंत असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांचे म्हणजे आपल्या मृत्यूनंतर किंवा आपल्या मृत्यू पश्चात आपल्या शरीराचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग इतर गरजवंत असणारे जे काही व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्तींना त्या ठिकाणी व्हावा, त्यांचं जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी सुसाह्य व्हावं. पुढे त्या ठिकाणी दिलेले पहा, ए लिबरल व्ह्यू बिहाइंड द कन्सेप्ट ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन इज दॅट आफ्टर डेथ आवर बॉडी शुड बी यूजफुल टू द अदर नीडीफुल पर्सन सो दॅट देअर मिझरेबल लाईफ वूड बिकम कम्फर्टेबल. म्हणजे आपल्या मृत्यूच्या नंतर आपल्या शरीराचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग इतर गरजवंत व्यक्ती जे आहे तर त्या इतर गरजवंत व्यक्तींना त्या ठिकाणी व्हावा, त्यांचं असणारं जे काही जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी सुसाह्य व्हावं, त्यांना जीवदान मिळावं, अशा प्रकारचं काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे लिबरल व्ह्यू म्हणजे उदात्त अशा प्रकारचा हेतू जो आहे तर तो हेतू अवयवदान आणि शरीरदान या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी आहे. अवेअरनेस अबाउट द कन्सेप्ट इज इन्क्रीजिंग इन आवर कंट्री अँड पीपल आर व्हॉलंटरी डोनेटिंग देअर बॉडीज. आपला देश जो आहे तर त्या देशाचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर आपल्या देशामध्ये
ध्येयदानाविषयी समाज जो आहे तर त्या समाजामध्ये त्या ठिकाणी असणारा तो काय अवेअरनेस म्हणजे जागृती जी आहे तर ती जागृती त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. आणि म्हणून अनेक अशा प्रकारच्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर ते व्यक्ती काही करताना दिसतात व्हॉलंटरीली स्वइच्छेने काय करताना दिसतात देहदान जे आहे तर ते देहदान त्या ठिकाणी करताना दिसतात. नेक्स्ट लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी सेव्ड बाय ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. म्हणजे अवयदान केलं देहदान जर त्या ठिकाणी जर केलं तर सर्वसाधारणपणे अनेक असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींचा प्राण जो आहे तर तो प्राण त्या ठिकाणी वाचण्यासाठी त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. ब्लाइंड्स कॅन रिगेन द व्हिजन. अंध व्यक्ती ज्या आहे तर त्या अंध व्यक्तींना जर त्या ठिकाणी दृष्टी जी आहे तर त्या दृष्टी जर त्या ठिकाणी प्राप्त जर झाली म्हणजे डोळा जर त्या ठिकाणी जर मिळाला तर या अंध व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी दृष्टी जी आहे तर ती दृष्टी त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रेंडर्ड कम्फर्टेबली बाय डोनेशन्स ऑफ द ऑर्गन्स लाईक लिव्हर किडनी हर्ट हर्ट वॉल्स किन्स एक्सेट्रा. आता काय सांगितले की सर्वसाधारणपणे असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये यकृत असेल लिव्हर असेल त्याच्यानंतर किडनी असेल हर्ट म्हणजे हृदय असेल त्याच्यानंतर हर्ट हॉल्स ज्याला आपण हृदयाच्या झाडपा म्हणतो ते आपण 7वीला 8वीला त्या ठिकाणी पाहिलेले 2 झाडपा त्या ठिकाणी असतात. तर अशा प्रकारच्या हृदयाच्या झाडपा त्वचा अशा अनेक अवयवांचं दान करून गरजवंत व्यक्ती ज्या आहे तर त्या गरजवंत व्यक्तींचं असणारं जे काही जीवन जे आहे तर ते जीवन आपण त्या ठिकाणी सुसह्य त्या ठिकाणी करू शकतो. जे अशा पद्धतीने आपण अनेक अशा प्रकारचे अवयव जे आहे तर ते अवयव ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी करू शकतो. आता माझ्या बाबतीमध्ये या ठिकाणी असणारं जे काही इंटेस्टिन जे आहेत 2 आतडे असतात तर त्या 2 आतड्यापैकी 1 असणारे जे काही लार्ज इंटेस्टिन जे आहे तर ते काढून घेतलेले. एकच इंटेस्टिन त्या ठिकाणी आहे स्मॉल इंटेस्टिन त्याच्यावरच त्या ठिकाणी सर्वच्या सर्व कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी चालताना दिसतं. म्हणजे अनेक अशा प्रकारचे सायन्स जे आहे तर त्या सायन्समधले असणारे जे काही रिसर्च जे आहे तर त्या रिसर्चच्या साईने आपण निकामी असणारा जो काही पार्ट जो आहे तर तो पार्ट आपण त्या ठिकाणी काढू शकतो. आता पुढे काय दिलेले की मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग टुवर्ड्स इन्क्रीजिंग द अवेअरनेस. मध्येच आपलं त्या ठिकाणी राहिले काय राहिले तर पुढे की सिमिलरली बॉडी कॅन बी मेड अवेलेबल फॉर रिसर्च इन द मेडिकल स्टडीज. म्हणजे सर्वसाधारणपणे देहदान केल्यामुळं वैद्यकीय अभ्यास जो आहे त्यालाच त्या ठिकाणी आपण मेडिकल स्टडीज म्हटलेले वैद्यकीय अभ्यासासाठी संशोधन करण्यासाठी शरीर जे आहे तर ते शरीर त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसतं. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन म्हणजे अनेक अशा प्रकारच्या सरकारी आणि सामाजिक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्था काय करतात दिसतात पहा. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग टुवर्ड्स इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट द बॉडी डोनेशन. म्हणजे देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी आणि दुसरं आपल्याला सांगितले सोशल ऑर्गनायझेशन सामाजिक असणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्था त्या ठिकाणी कार्य करताना दिसतात. इंटरनेट इज माय फ्रेंड काय शोधायला सांगितले की व्हिजिट द वेबसाईट http://www.intransplantationorgan.org/approaching-i तर त्याला स्लॅश म्हटलेले द ट्रान्सप्लांट अँड कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट ब्रेन डेड ऑर्गन डोनेशन अँड बॉडी डोनेशन. म्हणजे ही जी काही संकेतस्थळं जी आहेत तर त्या संकेतस्थळांना भेट देऊन देहदान अवयदान तसेच ब्रेन जो आहे तर तो डेड होतो मृत पावताना दिसतो याच्याविषयीची अधिकची असताना जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायला सांगितली. आता पुढे
ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. बघाय लक्षात ठेवायला सांगितलं आपल्याला की ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 अँड सबसिक्वेंट अमेंडमेंट्स ऑफ 2009, 2011, 2014 सो दॅट ओव्हरऑल प्रोसेस वुड बी ट्रान्सपरंट अँड एनी पर्सन वुड नॉट बी चीटेड. आता काय सांगितलं आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी अवयवदान म्हणजे ऑर्गन डोनेशन आणि दुसरं आपल्याला सांगितलं आहे ट्रान्सप्लांटेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी प्रत्यारोपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, तर यावर कायद्याचा जो काही अंकुश जो आहे तर तो अंकुश त्या ठिकाणी असावा. कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी चीटेड म्हणजे फसवली त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994, त्याच्यानंतरचा 2009, 2011, 2014 मध्ये काही सुधारणा जाऊ द्या, तर सुधारणा त्या ठिकाणी करून कायद्यानं याला त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी दिले. आपण पाहतो की अनेक व्यक्तीचे अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी काढून घेतले जातात. किडनी रॅकेट्स असतं, किडनी काढून दुसऱ्याला त्या ठिकाणी विकले जाते. जी याच्यामध्ये काय होतं नसते, बऱ्याचशा असणाऱ्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींची त्या ठिकाणी फसवणूक त्या ठिकाणी होते, ही होऊ नये म्हणून अनेक अशा प्रकारचे कायदे जे आहेत तर 1994, त्याच्यानंतरचा 2009, 2011, 2014 हे जे काही कायदे जे आहेत तर त्या कायद्यांमध्ये अनेक अशा प्रकारच्या सुधारणा ज्या आहेत तर त्या सुधारणा त्या ठिकाणी केलेल्या आहे. पण त्या ठिकाणी दान करता येतील अशा प्रकारचे अवयव नेमके कोणकोणते हे तुम्ही लक्षात ठेवा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी हर्ट आहे, पॅनक्रियाज आहे, किडनी आहे, स्किन आहे, बोन आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, आईज आहे. जे सर्वसाधारणपणे हृदय असेल, पॅनक्रियाज, स्वादुपिंड, किडनी, मूत्रपिंड, त्वचा दान करू शकतो, हाड दान करू शकतो, यकृत दान करू शकतो, फुफ्फुस दान करू शकतो, डोळेसुद्धा दान करू शकतो. आणि मागे मी सांगितले की असणारे जे काही आता आधुनिक अशा प्रकारचं टेक्निक आलं आहे की ज्याच्यामध्ये आतडं जे आहेत तर ती आतडीसुद्धा दान करू शकतो. म्हणजे मेल्यानंतर त्या व्यक्तीचं असणारे जे काही आतडं जे आहेत तर ते आतडसुद्धा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, दान करू शकतो. अशा प्रकारचे अनेक अवयव जे आहेत तर ते अनेक अवयव आपण काय करू शकतो, मृत्यूनंतर त्या ठिकाणी काय करू शकतो, दान त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकानं त्या ठिकाणी असणारा जे काही ऑर्गन डोनेशनचा असणारा जो काही अर्ज जो आहे तर तो अर्ज अगोदर त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो सुखुशीनं, की मेल्यानंतर माझे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव माझ्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या पूर्वी तुम्ही अवयव जे आहे तर ते अवयव त्या ठिकाणी दान करू शकता. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.